तसल्या वातावरणात मला अवघडल्यासारखं होतं. अवघडल्यासारखं नाही, अवघडच आहे एकंदरीत. काय म्हणालास? नाही काय नाही, मी फक्त इतकंच म्हणालो की माझ्या बाबांचा वाढदिवस आहे, तुझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. अगं चक्क बाहेरच्या देशातून येणार आहेत माणसं, मग घरातली माणसं असायला नकोत तिथे. म्हणजे बघ ना, दिसताना किती छान दिसेल ना ते. एका बाजूला बाहेरची माणसं, दुसऱ्या बाजूला घरातली माणसं उभी आहेत आणि मध्ये आपली उत्सव मूर्ती बाबा. विक्रम, चिडतेस कशाला तू? कशाला चिडतेस? त्याच दिवशी सरोज मामी आणि प्रभाकर मामांची अनिव्हर्सरी सुद्धा आहे. कामिलला सांग ना. प्रभाकर मामा. हा, मी ऐकलं वाढदिवसाचा केक कामिनी स्वतःच्या हाताने बनवणार आहे म्हणे. मज्जा आहे ना कामिनीची, सॉलिड मज्जा आहे. म्हणजे बघ ना, एकाच केक मध्ये दोन दोन संसार उद्ध्वस्त. विक्रम बास, तोंड सांभाळून बोल. कोणाबद्दल बोलतोय म्हणून राग आला तुला? केक की का? तू वाढदिवसाला जा, कारण कसं आहे ना, आपल्यातर्फे तिथं कोणीतरी असणं गरजेचं आहे आणि मला जमत नाहीये म्हणून तू जा. आणि तसंही तू तिथे असून नसल्यासारखीच असणार. येऊ मी? विक्रम थांब. तुझं बोलून झालंय, आता माझं ऐकून घे. तुझी आई ही आबासाहेब इनामदारांची बहीण आहे, तिच्याही अंगात तेच रक्त आहे. 96 कोणी मराठा आहे. माझ्या कुंकूवर जर कोणी हात टाकला ना तर तो कसा बाजूला करायचा हे मलाही चांगलं माहिती आहे आणि तेवढी ताकदही आहे माझ्या. पण सध्या तरी माझे हात बांधलेले आहेत. जेव्हा लग्न झालेल्या स्त्रीचा नवरा दुर्बल होतो, त्याच्यावर आघात होतो, तेव्हा तिला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो आणि त्या आधारासाठी मी निवड केली आबाची. आणि म्हणूनच केवळ मी शांत आहे. जेव्हा एखादी बाई दुसऱ्याच्या आश्रयाला असते ना, तेव्हा ती दुसऱ्याच्या नजरेला नजर देऊ शकत नाही, कारण नाईलाजास्तव तिला ह्या समाजात राहणं भाग आहे. म्हणजे जे काही घडलं त्यात काहीच चूक नाही असं वाटतं तुला? चूक कोणाची आहे, का आणि कशी झाली, ह्या प्रश्नांची उत्तरं शोधायला आपल्याला खूप उशीर झालाय विक्रम. सध्या आपल्या समोर बरेच वेगळेच प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांवर तोडगा काढणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे तुला जमणार नाही? जमणार नाही असं म्हणू नकोस. मला ते जमेल, फक्त आता ते करायची हिंमत नाहीये माझ्यात असं म्हणलास तरी चालेल. कारण एखाद्या स्त्रीसाठी तिचा नवरा हे तिचं सर्वस्व असत आणि तिची मुलं ही तिच्यासाठी आधार असतात. जो आधार आता मला नाही, जुईच्या संसाराचं हे असं झालेलं आहे आणि तू तूही अजून स्थिर नाहीयेस. सगळी भिस्त तुझ्यावर आहे विक्रम, आणि तूच जर माझ्याकडे पाठ फिरवलीस तर मी कोणाकडे बघायचं? मला माहितीये विक्रम, तुझी आई जग जिंकू शकणार नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण ती जगासमोर कधीही हार मानणार नाही. ज्या क्षणी माझे गुडघे टेकतील ना, त्या क्षणी तू मला वर ओढून दे, कारण तुझ्या आईवर आता जी काही परिस्थिती ओढावली आहे ना, त्या परिस्थितीतनं कोणीही हाडा मासाचा माणूस तिला बाहेर काढू शकणार नाही. पण एकच शक्ती मला या सगळ्यातनं बाहेर काढेल आणि तो म्हणजे परमेश्वर. आणि म्हणूनच माझी श्रद्धा आहे त्याच्यावर आणि म्हणूनच मला विश्वास आहे की या सगळ्या परिस्थितीतनं तो मला बाहेर काढेल निश्चितच.
कुणाशी बोलतोयस, काय बोलतोयस कळतंय का तुला? तू मध्ये पडू नकोस, ती माझी आई आहे. मला पण हेच म्हणायचं, ती तुझी आई. स्वतःच्या आईशी असं बोलताना तुला काहीच वाटत नाही? असं काय चुकीचं बोललो रे मी? काय चुकीचं बोललो? पृथ्वी, आरशात बघून केस विंचरायला प्रत्येकाला आवडतं, पण त्याच केसात एखादा पिकलेला केस दिसला ना तर खूप त्रास होतो. आणि अशा वेळी आपण स्वतःला दोष देण्याऐवजी त्या आरशाला दोष देतो. मी तिला फक्त आरसा दाखवला, त्रास होणं साहजिक आहे. त्याच आरशात तू स्वतःला बघावंस असं मला वाटत. मी तुटल्या तांदळासारखा आहे असं मी कधीच बोललो नाही. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, या जगात तुटल्या तांदळासारखा कोणीच नसतो. आणि जर मी तसा असतो ना तर मी माणूसच नसतो राहिलो ना, मी देव झालो असतो. आईनं माझ्या नावाने उपास केले असते. हा, मंगळवार गणपतीचा, शुक्रवार संतोषी मातेचा, तसा रविवार विक्रमचा. हे बघ, कामिनी आंटी इथे आल्यामुळे राजवाड्याच्या तब्येतीत सुधार होतोय हे आत्यालाही माहिती आहे. आणि कामिनी आल्यामुळेच माझे बाबा बिघडले हेही तुझ्या आत्याला माहिती आहे. हे बघ विक्रम, जे झालं ते झालं. तू सारखे सारखे तेच विषय का उकरून काढतोस? कारण भूतकाळाचा मागोवा घेतल्याशिवाय भविष्यकाळात काहीच करता येत नाही, हे राजकारणातलं पहिलं तत्व आहे, लक्षात ठेवायचं तू पण. अरे पण हे काय राजकारण चालू आहे का? हे राजकारण नाही आहे असं मलाही वाटत होतं, पण नाही, मी चुकलो. पृथ्वी, हे राजकारणच आहे. आणि तुला जर तुझ्या आत्याचा एवढा पुळका येतोय ना, तर त्यावेळी तू आबांना का नाही थांबवलंस ज्यावेळी त्यांनी कामिनीला बोलवलं? हा, त्यावेळी तुम्ही सगळे गप्प का होतात? अरे बाप असून सुद्धा बिन बापाचे झालो होतो आम्ही, बिन बापाचे. माझ्या आईच्या गळ्यात मंगळसूत्र होतं तरी सुद्धा ती एखाद्या विधवेसारखं जीर्ण जगत होती. आणि तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना त्या कामिनीचा पुळका वाटत होता? हे बघ विक्रम, असं काही नाही. कामिनीचं इथे येणं कोणालाही मान्य नव्हतं. आपण कामिनी आंटीची फक्त मदत घेतोय. तेच मदतीचे हात नकोयत आता, कारण त्याच हाताने जबरदस्त घात केलाय. पुन्हा त्या हातांवर विश्वास टाकायची इच्छा होत नाहीये. अरे पण पुन्हा असं काही होणार नाही, जे काही चाललंय ते आपल्या डोळ्यांसमोर चाललंय. म्हणूनच तर खूप त्रास होतोय, खूप त्रास होतो या गोष्टीचा, कारण हे जे काही चाललंय ते डोळ्यांसमोरच चाललंय. मी मगाशी म्हणालो पृथ्वी, तसं मी देव नाहीये, माणूस. माणूस, कृपा करून माणूस म्हणून मला जगू द्या. दुखावणारच, परक्यांनी बोलला ना तर तितकासा त्रास होत नाही, पण पोटच्या मुलाकडनं वेगळ्या अपेक्षा असतात. मी बोललो विक्रमशी या विषयावर अत्या, पण त्याने ऐकलं नाही. विक्रम आणि मी या विषयावर बोलू तेवढं कमीच आहे. हा विषयच असा आहे की याच्यावर फक्त आम्ही बोलू शकतो. काहीही करण्याची भीती वाटते. मला तुझ्या दुःखाची कल्पना आहे अत्या. कल्पना असणं वेगळं आणि वास्तव वेगळं. आत्मसन्मानाच्या ठिकऱ्या होताना जगणं खूप कठीण असत पृथ्वी. आता प्लीज, तू विक्रमचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. विक्रमचं चिडणं हे अगदी नॅचरल आहे. मलाही माहिती आहे ते, आणि म्हणूनच मीही त्याला बोलू देते. बऱ्याचदा गोष्टी आत साठवून ठेवल्या ना की खूप त्रास होतो, म्हणूनच माझ्यापाशी का होईना, पण मी बोलू देते त्याला. पण अत्या तुझं काय, या सगळ्याचा तुला पण त्रास तर होतोच आहे ना? होतो ना, शेवटी मीही माणूसच आहे पृथ्वी. पाण्यात जेवढा चेंडू दाबून ठेवला जातो ना
तेवढाच हात काढल्यानंतर तो उसळी मारून वर येतो आणि मला भीती इतकीच वाटते की जेव्हा मी उसळी मारून वरती येईन ना तेव्हा पाण्याचे शिंतोडे बऱ्याच जणांच्या अंगावर पडतील. मी आता दबली आहे त्याला परिस्थिती कारणीभूत आहे स्वभाव नाही. आबाचे खूप उपकार आहेत माझ्यावर. लग्नानंतरही या बहिणीला त्यांनी बरीच वर्ष पोसलंय आणि त्याच पिठाला जागण्यासाठी बऱ्याच गोष्टी दिसत असूनही मी डोळे बंद करून ठेवले. पण याचा अर्थ असा नाहीये की मी झोपली आहे. प्रसाद घे, गजानन महाराजांच्या पूजेस आहे. आपण जसं ठरवलं होतं अगदी तसंच घडलं. आबासाहेबांनी मला बोलून घेतलं होतं पत्रांबद्दल विचारायला. असे धास्तावले कामगारांनी बंड केलं तर काय होईल म्हटलं नाही. तुम्ही घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. विक्रम आहे ना, विक्रम सगळं सांग. विक्रम सांग काय. बापूंनी त्यांना फोन केला होता माझे. बापूंवर पण चांगलाच परिणाम झालाय त्या पत्राचा. त्यांना आता भीती वाटते कामगारावरचं नियंत्रण त्यांचं जाणार की काय आता. अरे रे आता त्या बिचारे अंजलीवर डाऊट घेणार ते. तिच्यावर प्रेशर आणणार आता ते. काही म्हणा पण आपला प्लॅन 100% किती 100% सक्सेसफुल ठरला. काय कसं आहे माहितीये का, सत्तेची उलटापालट करायला ना सशस्त्र लढा द्यावा लागतो. कुठला लढा? पुढचं बोल. सशस्त्र, हा सशस्त्र लढा द्यावा लागतो. असं मी ना असं इतिहास सांगतो इतिहास. हा पण त्याला अपवाद एक कसं. कोण कोण? महात्मा गांधी. मग त्यांचा अहिंसक लढा मूठभर मीठ उचलून त्यांनी ब्रिटिशांना हलवलं आणि आपण आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून फक्त एका पत्राद्वारे सगळ्यांना हलवलं रे. मोठे झाल्यानंतर विसरू नका आम्हाला. कमाल करताय, कमाल करताय तुम्ही. पण तुम्हाला विसरू का? सगळे असेच बोलतात सगळे राजकारणी. ज्या शिडीने वरती जातात ना त्या शिडीला लाद मारतात. चांगली खोड नाही ही. खोड जुन्या राजकारण्यांची. जुन्या? या नवीन राजकारण्याची नाही. ठीक आहे बघू ना मग. पण आधी ते प्लांट तर बघू ना. अरे त्याची सूत्र आपल्या हातात आलीच म्हणून समज. नमस्कार मामा. काय कोणाबद्दल एवढं बोलणं चाललं? काय नाही मामा, खूप जनरल बोलणं चाललं. काय प्लांट सूत्र असं काहीतरी जनरल कानावर पडलं म्हणून विचारलं. ते काय प्लांट मध्ये काही असंतुष्ट लोक आहेत ना,
त्यांच्याबद्दल माझ्या सूत्रांनी मला सांगितलं असं मी नागेशला सांगत होतो. काय नागेश? काय माहिती, माझ्या माणसांचं वेळीच बंदोबस्त केला पाहिजे, नाही तर डोळी जड होत ती माणसं. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही त्या माणसांबद्दल बोलत होता. मला वाटलं काय नवीन काही माणसं डोळी जड व्हायला लागली की काय. काय मामा, तुम्ही पण काय विनोदी. विनोद करतो. अच्छा, मी विनोदी. हे बरं आहे, मी दोन विरोधी पक्षातले माणसं एकत्र दारू पितात हा विनोद नाही. नाही म्हणजे असं आम्ही काय झालं, अचानक भेटलो आम्ही, एकदम अचानक हा, एकदम अचानक. आणि मग म्हटलं चला जरा असं गंमत म्हणून थोडे दोन दोन मारू. अच्छा अच्छा, काय ना मामा, कोण कधी भेटेल सांगता येत नाही ना. मग तुम्ही दोघं अचानक भेटलाय काय? अचानक अचानक भेटलो आम्ही. आधी आम्ही अचानक भेटलो आणि आता तुम्ही अचानक. चला मग अचानक भेटणं एन्जॉय करूया. या या या, चला चला मामा, चला. गौतम, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. प्रेम कर भिल्ला सारखं बाणावरती खोचलेलं अशा कविता का नाही करत तू? गार्गी, तो पिंड नाही आहे. तू कधी कोणावर प्रेम नाही केलंस? मान्य की तुझी आंदोलनं समाजातील एका घटकाला पुढे घेऊन जाण्यासाठी असत, पण गौतम, आंदोलनाने हक्क मिळतात. मात्र हक्काची माणसं हवी असतील तर प्रेम करायला शिक. गार्गी अजूनही गौतमला पूर्णपणे विसरलेली दिसत नाहीये. बहिणींशी बोलावं का?